एवढा वेळ झाला अजिंक्य अजून आला नाही. मला वाटतं नक्कीच काहीतरी झालं असणार. आणि हा आज काय शिवसाहेब आजीला सोडत नाही. पण नक्की काय झालं सर? आता ते तू इथं आल्या बिगर कळणार नाही. हे बघ तो आजी आला. काय झालं? अरे भावा असं शांत का बसलाय? काय झालं ते तरी सांग. काय सांगू तुम्हाला? जे असेल ते सांग ना. आणि हा खरं खरं सांग. आणि जसं घडलंय तसं सांग. सांग बाबा सांग ना. सांगतो. त्यांनी मला बोललं म्हणून मी गेलो. अरे ते माहिती आम्हाला. पण पुढे काय झालं? पुढे मी त्यांच्या घरी गेलो. घरी गेलो त्यांच्या घरासमोर हे असा उभा राहिलो. मग पण आज जायची हिंमतच होत नव्हती. कसा तरी आज जाणार. आज जाणार तर समोर शिवसाहेब गेट. समोर गेट. त्या गेट मधून मी असा आज जाणार. एवढ्यात समोर शिवसाहेब गार्ड. समोर गार्ड होता. मी गार्डला विचारलं कर्नल साहेब. ते म्हणला आतमध्ये. आत येत म्हणलं मी तसाच पुढे गेलो. तर समोर अजून एक गार्ड शिवसाहेब भूक वाचत बसले होते. काय बोलावं काय कळेना. काय कळेना नुसता घाम सुटला होता. आणि तेवढ्यात ते मला म्हणले. काय काय म्हणले? बस. बस म्हटल्यावर मी त्यांच्यासमोर बसलो. अरे काय शेपटावाने लांबलंच प्रवचन चाललंय. कासाठी बोलवते सांग की. तेच सांगतोय ना. जाऊ दे मला नाही सांगायचं. जाऊ दे मला सांगायचं नाही. काय सांगू मध्ये मध्ये बोलतो तुम्ही. मला नाही सांगायचं. गप्पा सांगी. तू सांगतोय ना. बोल सांग. मध्ये बोलायचं नाही. कुठं तुम्ही? तर मी त्यांच्यासमोर बसलो. हा तर मी त्यांच्यासमोर बसलो आणि ते मला बोलले की तुझ्यासाठी एक शिक्षा आहे. शिक्षा कसली? हेच माझ्या मनात बी हेच आलं. आणि आपण विचारायचं कसं ना. काय बोलावं काय कळनाच. फुल तंतरली होती माझी तर. काय शिक्षा दिली तुला? शिक्षा त्यांनी मला अशी शिक्षा सांगितली की. अरे आता सांग की लवकर. कवा धरणं नुसतं तिथे तिथे फिरवत बसलाय. त्यांनी अशी शिक्षा दिली. आता आम्ही जाऊ का? शिक्षा सांगतो सांगतो सांगतो. अरे काय शिक्षा आहे ते तरी ऐका. आता काय ते लवकर सरळ सरळ सांग. त्यांनी मला अशी शिक्षा दिली की 15 दिवसांसाठी मी शीतला इथं आणू शकतो. पोरांनो वहिनी येणार. चला आता वहिनींचं स्वागताचं तयारी लागलं पाहिजे. काय सचिन शेट किती उशीर ह्याच्यामुळं. आज क्या कमानीच काम कस चाललंय र? अरे भारी चाललंय. लागेल तसं मटेरियल आणून ठेवलंय बघ. जाऊल्या कमानीचं बजेट कमी करायची आयडिया लागा. एकदम क्वालिटी तुझी. त्यानं काय होईल? आता आपल्या इकेची कमान बी उभी राहील. आणखी रच्या पूरग्रस्त लोकांना त्या पैशातनं मदत पण होईल. कसं काय सुस्तर राहुल तुला? आपलं डोकं लय खूप प्रिया चालत. अरे पण मी काय म्हणतो पूर्व सरलं काय मदत करायची. ए ढापण्या तुझा मेंदू काय लिंबू एवढा ऐकाय र. अरे सगळ्यात जास्त मदत पूर्व सरल्यावर करायला लागती. अरे पूर्व सरल्यावर रोगराई पसरत्या. त्यात दवा पाण्याचा खर्च असतो. आणि सगळं व्यवसाय ठप्प झाल्यात र. तिथं खायला प्याला माणसासनी काय मिळणं झाले. किंवा राहुल्या म्हणतोय तो निर्णय चांगलाच आहे. अरे माझा एकट्याचा निर्णय नाही बर का.
शीतल बी होती माझ्या संग. अरे चांगलंच काम झालं की हे. अरे पण मी काय म्हणतोय, एकदा बहीणच्या कानावर घालायला पाहिजे लागा. कशाला? हा म्हणजे कशाला? भैया एवढा बिझी माणूस, एवढा मोठा माणूस, असलं किरकोळ गोष्टी सांगणं चुकीच आहे डापण्या. तू कशाला? त्यानं तुला कशाला खजिनदार केलाय मग? अरे आपण सगळ्यांनी मिळून हे कमानीचं काम करायचंय. आणि जितू काका आपल्या सोबतीला आहेसच, तो तर उपाध्यक्ष आहे. अरे पण असायला काय सगळीच बरोबर असत्यात र, पण तरी पण बहिणच्या कानावर एकदा घातलं पाहिजे लागा. नाही करा सच्या. अरे अशक्या, एका माणसावर एवढा लोड देणं चुकीच आहे रे. बरोबर आहे, बरोबर आहे. एका माणसा एवढा भार दिला ना, हे बघितलं ना आबानी तर आबा कावतेली आणि मला हंटली. त्याला काय जातय मानायला? बरोबर आहे, एका माणसावर इतका लोड टाकणं चुकीचंच आहे. बरोबर नाही सच्या. अरे पण आपण कुठं आणि कसा खर्च करतोय हे बहिणींना सांगायला पाहिजे. अशोक इकडे. कस रे तू असा अशोक? हे बघ, तू जर भैयाला न सांगता सगळी काम केलीस आणि डायरेक्ट हिशोब दिलास तर भैया तुझ्या खुश होतील. हो ला का? दिलेली जबाबदारी तू नीट पार पाडलीस म्हणून तुला शाबासकी बी देत्याल. होला का? होला का? काय सांगतेस मग? हा मग आता तसंच करतो. कमानीचं काम पुरं झालं का नाही मगच भाज्यांना सांगतो. हा गाशी कसला हुशार आहे ना अशक्या, बिकम शोपतय बर काय. समाधान्या काय रे बाळा, आज दुपारीच कसं काय घरी आलायस? आलो असच. असच म्हणजे काय? नाही ग, जरा बरं वाटत नव्हतं म्हणून आलो. अरे देवा, तुला काही कणकणी आली का काय? ताप बीप आलाय का काय बघू? अग काय नाही ग जीजी, जरा डोकं धरलंय बाकी काय नाही. शीतल, हे शीतल, अग जरा पाणी आण का समाधान्याला. हा आणते. समाधान द्या, तुला मी जरा बाम लावून देते, वाईट झोप, मी जरा बरं वाटेल तुला बघ. मामा आज लवकर कस काय? अग काय नाही ग, त्याच डोकं दुखतंय. शीतल जा ग जरा बाम घेऊन ये जा. हा नको नको, थोड्या वेळानं बरं वाटेल. बरं बाबा, पण माझ्या अंगावर फिकसू नको सुगच. मामा मी तुमच्यासाठी चहा ठेवू का? आलं टाकून. बर ठेव. समाधान्या आता हजार पण काढू नकोस बाबा. एक तर सणवार तोंडावले, घराची अजून साफसफाई करायची. अरे घरात काय हाय काय नको बा काय नको. अग होईल की समज, पुष्पी आहे, शीतल आहे, जयडी आहे, करतील समज. आणि काय राहिलंय तर करायला मी आहे की. एवढं बोलून जबाबदारी संपत नाही पोरा. काय असेल ते उघड बोलशील का? अरे जयदेशी किती दिवस घरात बसून राहणार आहे? हा तिचा काही विचार करणारच का नाही? आता काय विचार करायचा, गेलो ना कोर्टात आपण, बघू पुढे काय होतंय ती. पण असा हातावात धरून नको बसूस, काडीमोड होईल की. पण त्या पोरीने पुढे काय करायचं? मग आता आपण काय करायचं? बारा आता जाऊन त्या पाहुण्याचा हातपाय पकडले की तरी बी फरक पडे ना, मग अजून काय करणार ग? आता कुणाच्या हातापाया पडताय? कुणाच्या नाही. मला कळल का काय बोलणं चाललं होतं ती? काय नाही ग पुष्पे, आगामी जेडीच्या सोडचिठ्ठी बद्दल बोलत होतो. समाधान म्हणत होता मी पाहुणीच्या घरी बी काय गरज नाही त्यांच्या घरी जायची.
माझी पुरगी मला सांभाळायला काही जड नाही. होय, आपली पुरगी आपल्याला सांभाळा काय अवघड नाही, समज खराय. पण त्या पुरगीच्या पुढच्या आयुष्याचा विचार आपणच केला पाहिजे का ना ग? घरात राहिली माझी पुरगी तरी चालेल, काय का नाही? काय म्हणते मी, कुठं ध्यान आहे तुमचं? अगं काय, मी म्हणलं पोरगी घरात राहिली तरी चालेल. मामा, मामी, मी काय म्हणते, आपण जयश्रींच दुसरं लग्न केलं तर? मला तरी तसं वाटतंय. अगं तसं नाही शीतल, दुसरं लग्न म्हणजे लोक काय म्हणतील? मामा ओ लोकांचं काय, ते तर कसं बी बोलणारच. आपण आपल्या पोरीचा विचार नको का करायला? जयश्रींचा एकटेपणा मी समजू शकते. अशा वेळी मनात कसले विचार येतात हे माहितीये मला. आणि आता तर सगळं एवढं पुढे गेलंय, मग अशा जुनाट परंपरांमुळं आपण आपल्या पोरीचं भविष्य अंधारात कसं ठेवायचं? अगं पण लग्नाला स्थळ नको का यायला? मिळतील की, आपण सुरुवात तरी करू. होय मिळतील की, पण कसली घटस्फोट झालेली, दोन पोराचा बाप नाहीतर एखाद्याची बायको गेलेली, दुसरं कोण करणार तिच्याशी लग्न? पण आपण बघू तरी. बघू म्हणजे काय, तडजोडच करायची ना. अगं असं कसं म्हणतीस, तिचं लग्न झालं तर तिचं भलंच होईल की. हे बघा, परत एकदा माझ्या पुरीचं वाटतुळं व्हावं असं मला वाटत नाही. मामी, आपण आपल्या जयश्रींसाठी चांगलाच पोरगा बघायचा. अगं काय बोलतीस, तुझं तुला तरी कळतंय का? तुझ्या ना नक्कीच डोसक्यावर परिणाम झालाय बघ. काय बोलते पुष्पे? पुष्पे तू जरा शांत बसतीस का, किती बडबड करशील, इथं आधीच डोकं बनबनतय. शीतल, अगं तू म्हणतीस ती बरोबर आहे, पण आपल्याला लगेच तसं नाही करता येणार. जेडीला आधी कायद्याने येगळं तर होऊ दे, मग ठरवू की आपण काय करायचं. होय होय शीतल, समाधान म्हणतोय ते अगदी बरोबर आहे बघ. या शीतलेचं काहीतरी करायलाच पाहिजे. मला घरातनं बाहेर काढायला बसली, पण मी काय या घरातनं बाहेर जाणार नाही. मग तू काय बी कर. काय शेठ, काय डायरी लिहित बसलंय वाटतं? अरे नाही. मग काय हिशोब? अरे नाही, पत्र लिहितोय. पत्र? आणि ते कुणाला? शीतलला. लव्ह लेटर? नाही लव्ह लेटर नाही, इकडे येण्याविषयी पत्र पाठवतो. काय माणूस आहे लागा, सायंटिस्टने मोबाईल काय उगत काढलाय वे. अरे घे की मोबाईल, लाव की फोन. तुझं लग्न झालंय का? नाही. गर्लफ्रेंड आहे का तुला? गर्लफ्रेंड असती तर मग कविता कशाला लिहित बसला असतो. कविता कशाला लिहित बसला असतो, कशाला जात काढतीस? मी काय सांगते ती गप ऐका. पुरींना ना सरप्राईज आवडत. म्हणजे गिफ्ट? नाही रे, सरप्राईज म्हणजे कस, आपण अचानक ना त्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी करायचं. पत्रात कसलं आलंय सरप्राईज? येस तुला कळत नाही. हे बघ, आता मी तिला फोन केला, तिला लगेच कळेल की मी बोलवलंय. हा, त्याच्यात गंमत नाही ना. एकदा फोन केला, उचलला, बोललं की झालं. पत्र कस ती पुन्हा पुन्हा वाचल, आणि पुन्हा पुन्हा वाचून ती खुश होईल. भाऊजी हे लय आवडले आपल्याला बर का. बर मी काय म्हणतो, आता वहिनी आल्या तर तुम्ही दोघं कुठं राहणार? अरे कुठं म्हणजे, इथंच राहणार. इथं? आणि मी? तू काय, ती इथं आहे तोपर्यंत तू दुसरीकडे जाणार राहिला. वा शेठ वा, म्हणजे आता आम्ही रूमच्या बाहेर जायचं का? अरे जेसू साहेबांनीच असं सांगितलंय. हे बघ, तुझं जर लग्न झालं असत
आणि तू तुझ्या बायकोला घेऊन इथं आला असत तर मी बाहेर गेलो असतो का नाही, गेलो असतो का नाही, पण तसं काय का तुझं लग्न झालंय का? होय आपल्यावर फिरवू नको लगेच, आपण नाही जाणार रूमच्या बाहेर. हा तुम्हाला गरज आहे तुम्ही जायचं. भावायच ना तू, भावासाठी एवढं करणार नाही अजिबात नाही. वहिनीसाठी तरी बरोबर ठीक आहे, पण वहिनींसाठी. अरे वहिनींसाठी वहिनींसाठी गावात काय झालं? अरे दुपारची ड्युटी आहे माझी, अरे मी काय गप्पा मारत बसलो तुझी, आणि एक ओळखी लिहिली नाही मी अजून. शेट मी लिहू का? तू लिहिशील का व्यवस्थित? शेट आपण लव नसलं केलं, लग्न नसलं केलं, तरी लव लेटर लय लिहिल्यात आपण. हा तुम्ही सांगा फक्त काय लिहायचंय ते. अरे काय नाही फक्त एवढं की 15 दिवसांची परवानगी मिळाली, तू तात्काळ तिकीट काढून इकडे बस. आणि बस 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 आपल्याला सगळं कळलंय, तुम्ही काय काळजी करू नका. आता असं पत्र लिहितो ना की वहिनी तिकडून निघाल्याच पाहिजेत. भावा तूच रे जिकलाच बरं का. चल या तुम्ही, हा पत्ता याच्यात लिहिलाय व्यवस्थित लिही बर काय या तुम्ही, हा लिहून ठेवतो पर्यंत. हो हो वहिनी आता तुम्हाला इकडे यायलाच लागते, आता बघतोच तुम्ही इकडे कशा नाही येत ते. माझं परत लग्न लावून दिलं तर मी अगरात बाहेर जाईन. जिनं माझ्या आयुष्याची वाट लावली तशीतलीचा सगळा मार्ग मोकळा होईल. काही करून मला घरात राहायला पाहिजे, किमान ही शीतली घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत तरी. काय हो काय झालं? काय नाही. तशा गिरट्या का घालताय? गिरट्या मी नाही, विचार घालतात माझ्या डोक्यात. कसले विचार? मग असे बाहेर सगळे बोलत होते तोच विचार करत होते मी. चला चांगलंय की निदान तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल विचार तरी करायला लागलात. तसे विचार नव्हते करत मी. मग शीतल तू एवढं करतेस माझ्यासाठी, पण या घरात कोणाला त्याची काही किंमत नाहीये. हो नाही तसं काही नाही, तसंच आहे. मला माहितीये तू किती बी मरमर केलीस या घरासाठी तरी सगळे तुलाच बोलणार, त्यापेक्षा तू काही बोलतच नको जाऊस. आणि माझ्या लग्नाबद्दल तर अजिबातच नको. मम्मी पप्पांना जे बरोबर वाटेल ते करतील, तू नको उगच यामध्ये पडू. पण मी फक्त तुमच्यासाठी बोलली. हो माहितीये ग, पण मी आधीच घेतलेला एक निर्णय चुकलाय, आता परत मला ती चूक नाही करायची. तुम्ही असाच विचार केलात तर आयुष्यात पुढे कसं जाणार? नाही जायचं मला कुठं, जे हाय ते ठीक आहे, मला हे घर सोडून कुठंच जायचं नाहीये. आणि जर तुम्हाला सगळ्यांना नको असेल मी या घरात तर तसं सांगून टाक. आओ तुम्ही असं कसं बोलताय? असं काय नाही, हे घर तुमचं आहे, हक्क आहे तुमचा या घरावर. तरी माझा सगळ्यांना त्रास होतो इथं, असं काय पाप केलंय मी सांग तूच. हे बघा मला तुमचं दुःख कळतंय, पण तुमचा संसार मार्गी लागावा असंच मला वाटतं आणि म्हणूनच बोलले मी. मला कळतंय ग सगळं शीतल, पण मला माझ्यामुळे तुला या घरात कोणी बोललेलं नाही आवडणार. तुमचा संसार जर सुरळीत होणार असेल तर मी सगळ्यांची बोलणी खायला तयार आहे. नाही शीतल, आधीच मी एक लग्न करून फसली तर परत लग्न करायची माझी इच्छा नाही. इथून पुढे तू माझ्या लग्नाविषयी मम्मी पप्पांना काहीच बोलणार नाही, समजलं? ठीक आहे.